शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी नितीन महाले, जे के ॲग्री जेनेटिक्स लिमिटेडतर्फे आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत जे के कंपनीच्या जे के विजेता या संकरित भेंडीच्या पीक पाणीच्या कार्यक्रमाप्रसंगी. तर शेतकऱ्यांना जे के विजेताचा आतापर्यंत काय अनुभव आहेत आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा. संजय गडुबा सपकाळ. संजय गडुबा सपकाळ. गाव कुठलं दादा तुमचं? इस्लामपूरवाडी. जिल्हा? तालुका जिल्हा औरंगाबाद. तालुका जिल्हा औरंगाबाद. दादा तुम्ही जे के ची कुठली व्हरायटी इथे लावलेली आहे? जे के विजेता. जे के विजेता. कुठल्या तारखेला लागवड केलेली आहे? 28 ऑगस्टला. तर शेतकरी बंधूंना 28 ऑगस्टची लागवड इथे आहे. जवळपास 85 दिवसाचा प्लॉट आपल्याला इथे आता जे के विजेताचा बघायला मिळतोय. साधारण 8 तोळे या व्हरायटीचे जे के विजेताचे इथे झालेले आहेत. तुम्ही प्रत्यक्ष पीक बघू शकतात. अतिशय टवटवीत आणि लसलशीत हिरवीगार फळं तुम्हाला जे के विजेताचे दिसतील. दादा मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही मंडीमध्ये जे के विजेताचा माल तोडून घेऊन जातात तर काय अनुभव आहे तुम्हाला? हिरवा असल्यामुळं फास्ट विकत होता आणि कोवळी वेळी अशी दिसायलाच भारी दिसती. फास्ट विकत होता आणि 2 रुपयांना थोडा माग बी विकतो. बर. हिला वजन कसं आहे दादा? वजन बघतो कॅरेटला 14 किलो भेटतो. हा. तर साधारण 1 किलोमध्ये तुम्हाला 8 तोड्यापर्यंत म्हणजे 1 किलोला 1 दिवसाआड किती उत्पन्न मिळतं आहे साधारण? 80 ते 85 किलो येतो सध्या. अच्छा. तर तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंना, शेतकरी सांगतायत आपल्याला 80 ते 100 किलोपर्यंत 1 तोड्याला उत्पन्न मिळतं आहे ह्या दिवसामध्ये. आता तुमचं आजची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2022. तर ह्या भेंडीचे वैशिष्ट्य असे आहेत दादा की हिला फुटवे कसे वाटत आहेत तुम्हाला? फुटवे भरपूर केले, 4-5 तास फुटून गेले. बर. जे इतर वाण तुम्ही बाजूला लावलेलं आहे त्या वाणामध्ये आणि ह्या वाणामध्ये मुख्य फरक काय जाणवतोय तुम्हाला? वजनानं जास्त आहे, फुटवे जास्त आहे, माल पण जास्त निघतो आणि क्वालिटी चांगली. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकतात की जे के विजेता हे वाण वजनाला चांगलं आहे, रंगाला चमकदार आहे, फुटवे भरपूर प्रमाणात काढतं आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की वजनाला खूप चांगली आहे. तर शेतकरी बंधूंना तुम्ही येणाऱ्या सीझनमध्ये काय सांगणार दादा? जे के विजेता लावा तुम्ही, चांगली आहे वाण, चांगलं आहे, वजनाला चांगली आहे आणि क्वालिटी चांगली आहे, हिरवीगार आहे. तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकतात दादांनी आतापर्यंत याच्यावरती 2 फवारण्या केलेल्या आहेत. प्रतिकूल वातावरणामध्ये तग धरून ठेवताना विजेता ही विजेताच आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती राहील येणाऱ्या सीझनमध्ये जे के विजेताची लागवड नक्की करा. धन्यवाद.